आज चंदुरिया गावी ज्या माझ्या शिवसैनिकांनी गद्दार खासदाराची गाडी अडवली आणि गद्दारी का केली याचा जाब विचारला त्या सर्व शिवसैनिकांचं मी अभिनंदन करतो आणि त्याचं मी समर्थन करत आहे। आताच राहुल सावंत नावाचा कोणतरी एक व्यक्ती होता, त्यांना असं सांगितलं की हे भाडोत्री शिवसैनिक होते। मला एवढंच सांगायचं आहे, ज्या गद्दार खासदाराला निवडून येण्यात त्यांचं पॉम्पलेट वाटण्यात रात्रीचा दिवस करून सूरज लाड सारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा त्यांचा आहे। स्वतःची भाकरी खाऊन पदरचं तेल टाकून त्यांनी काम केलेलं आहे। हा राहुल सावंत याला शिवसेना काय माहिती आहे, शिवसेनेचा जन्म कधी झाला माहिती आहे, याला हिंदुत्व काय माहिती आहे, बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे याला काय माहिती आहे, आणि हा जर चॅलेंजची भाषा करत असेल तर हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्याला ओपन चॅलेंज आहे। आपण वेळ काळ आणि ठिकाण सांगावं त्या ठिकाणी आम्ही येतो, तू आम्हाला भारी पडतोस का आम्ही तुला भारी पडतो ही पूर्णपणे मी ताकदीनिशी त्याला या ठिकाणी उत्तर देत आहे। आणि मी एवढंच सांगतो की कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम शिवसैनिकांच्या केसाला धक्का लावण्याचा प्रयत्न या राहुल सावंतनं केला तर निश्चितपणानं त्याला धडा शिकवल्याशिवाय शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी स्वस्थ बसणार नाही, ही माझी भूमिका आहे।